त्याच वेळेला या अत्यावश्यक सेवेमध्ये बदल करून त्याच्यातून कांदा बटाटा डाळी हे वस्तू वगळलेले आहेत. या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेल्या वस्तू आहेत. तेव्हा हा जो काळा कायदा पहिला अत्यावश्यक सेवेमध्ये बदल केलेला आहे तो स्क्रॅप झालेला पाहिजे. त्यानंतर फार्मिंग ॲग्रिकल्चर फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग या संदर्भामध्ये जे काय कायदे केलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत भयानक आहेत. समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर काही डिस्प्यूट निर्माण झाला तर शेतकऱ्यांना कोर्टाला जायचा त्याच्यात अधिकार नाही आहे. फक्त प्रांताधिकारापर्यंत जाऊन तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. आणि आज देशातली नोकरशाही कुणीही विकत घेऊ शकते तेव्हा अदानी अंबानी समोर माझा कडोलीतला किंवा हा शेतकरी टिकू शकेल काय याची आपण हे दिली पाहिजे. आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्यावरती अत्याचार करणारे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे कायदे करून नरेंद्र मोदींनी आपल्या कॉर्पोरेट मित्रांना खुश केलेला आहे. अरे आप सत्तेवर येताना मी चहा विकलो म्हणून सांगितलं. चहा विकला म्हणून तुला देश विकायची परवानगी कोण दिला? हा तू चहा विकता विकता देश विकायला लागलास. रेल्वे विकला, विमानतळ विकला आणि बऱ्याच BSNL विकला. अशा सगळ्या गोष्टी देश विकायला चाललेल्या या कायद्याच्या विरोधात आज शेतकरी आणि कामगार यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आज आम्ही बेळगावमध्ये भारत बंदला पाठिंबा दिला. ಬೆಳಗಾವಿ ಬಂದ ಕಟ್ಟದ ಇಡೀ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಕುತ್ತಕ್ಕ ಮೋದಿಗೆ ಏನಲ್ಲಿ ಒಂದಷ್ಟು ಮಂದಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾರೋ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಬಟ್ಟೆಗ ಚಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ನಾವೇನ ಕೆಲವೊಂದಷ್ಟು ಮಂದಿ ಒಂದು 106 ಗಂಟೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಅಂತೇಳಿ ಏನಾರು ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇಲ್ಲೇ ನಾವು ಬಂದೇವೆ. ನಾವು 1,000 ಮಂದಿಯನ್ನ ಮುಂದಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬರ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಚೆನ್ನಮ್ಮನಿಗೆ ಪಾದ ಕೇಳಿ ನಾವು ಎಚ್ಚರಿಕೆ ಕೊಡ್ತೇವೆ. ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಏನು ಈ ದೇಶ ಅಂದ್ರೆ ತಾವೇ ಮಾಡಿರ ತಿಳ್ಕೊಂಡಾರ? ಈ ದೇಶ ಭಾರತ ದೇಶ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮದೇ ತಿಳ್ಕೊಂಡಾರ? ಪಾರಂಪರಿಕ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಈ ದೇಶವನ್ನ ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ಈ ಆಳಿರುವಂತ ತಲಗ ಬಿದ್ದು ಮೇಲ್ ಬಿದ್ದವರು ಅಂತ ಅವ್ರು ಅದಾರ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಅದಾರ. ಆದ್ರೆ ಒಂದು ಕೊರೋನಾ ಅನ್ನುವುದು ಕೊರೋನಾ ಅಂತೇಳಿ ಇಡೀ ದೇಶವನ್ನು ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶದ ರೈತರ ಕಾರ್ಮಿಕರ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಹೆಂಗ್ ನೀವು ಅಷ್ಟಾದೀನ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದೇ ಹೇಳ್ರಿ. ರಾತ್ರಿ ನೀವು ಕೊರೋನಾ ಬಗ್ಗೆ ನೀವೆಲ್ಲ ಜಾಗೃತಿ ಆಗ್ಬೇಕು, ದೀಪ ಹಚ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ. ನನೇ ರಾತ್ರಿ ಕೂಡ ನೀವು ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ತಿಳಿಸ್ರಿ, ಇದರಿಂದ ಮಾರಕ್ಕೆ ಇಲ್ಲ, ಇದು ರೈತರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಿತ್ತು ಅಂತ ನೇರವಾಗಿ ಹೇಳುತ್ತೇಳಿ ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗೆ ಅನ್ಕೊಂಡ್ರೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನ ಕೊಡ್ತದೆ. ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಿರಂತರವಾಗಿ ಹೋರಾಟವನ್ನ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ತಿಳಿಸಿ. ಬರೋಬರ